पृथ्वी आप तेज वायु आकाश आत्मनाम म्हणजे पंच महाभूत आणि आत्मा यांना इथे सहा धातू म्हटलेला आहे. येषां च धातुत्व शरीर धारणात जगत धारणात च, हे शरीरातही धारण करतात आणि जगातही धारण करतात म्हणून त्यांना धातू असे म्हणतात. स्वलक्षणम आत्मीय विभिचारी लक्षणम तच्च पृथिव्या काठिन्यादी, प्रत्येकाचे लक्षण स्वाभाविकच आहेत. उदाहरणार्थ पृथ्वीचं काठिण्य, अपाम द्रवत्व पाण्याचं द्रवत्व, तेज सहा उष्णत्व, तेज महाभूताचं उष्णत्व, वायो हो तिर्य गमनादी वायूच संचार करणं, आकाशस्य अप्रतिघात आकाशाचा अवकाश, आणि आत्मनो ज्ञानादी ज्ञान इत्यादी. ही सतत त्या जी काही सहा धातू सांगितली त्यांची लक्षणं आहेत. येतेने येतदेव परमेश्वाम तत् लक्षण स्वाभाविकम, न तावद आत्मरेताना येषां चैतन्य स्वाभाविकम अस्ति इति दर्शयति. ततश्च यत् प्रत्येकं भूतानां न संभवति तत् मिलिनानामपि न संभवति चैतन्यम्, यतो भूतानामपि संयोग चैतन्य संभवे बहूनि चेतनानि स्युः बाल्यादि अवस्था भेदात्, ततश्च ज्ञातृभेदात् प्रतिसंधानां उपपत्ति इति भावः. आत्मसंबंधेन तु चैतन्यं सम्मतमेव, परं तत्रापि गर्भोत्पत्तु भूतानां आत्मसंबंधे तथा मरणे भूतानां आत्मनो वियोगे कर्म एव जन्मांतरकृतं कारणं न अन्यत्. तत् भूतसंयोग विभाग कारण जन्मांतरकृत कर्म स्वीकारात् प्रेत्य भावः स्वीकृतो भवति इति भावः. तर या ठिकाणी पंचमहाभूत आणि आत्मा यांचे जी लक्षणं असतात ती स्वाभाविक अशीच आहेत, परंतु यांच्या संयोग आणि विभागामुळे जी विशेषता येते त्याप्रमाणे कर्म हेच कारण असतं असं या ठिकाणी सांगितलंय. या श्लोकामध्ये स्वभाववादी मताचं खंडन केलं आहे. सहा धातूंनी या ठिकाणी आकाश वायू तेज जल आप या पंचमहाभूताचा आणि सहावा आत्मा यांचा समावेश केलेला आहे. घातयश चेतना षष्ठा धातवः पुरुषः स्मृतः, असं सुद्धा षड धातवात्मक पुरुष असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यांनीच पुरुष घटित होतो असं म्हटलेलं आहे. उत्पन्न होणाऱ्या बालकामध्ये या षड धातूंचे स्वाभाविक गुण येणारच आहेत. पंचमहाभूतामध्ये असणाऱ्या असाधारण म्हणजेच विशिष्ट गुणाचे विवेचन करताना खर द्रव चल उष्ण अप्रतिघात हे अनुक्रमे भू जल वायू तेज आणि आकाश यांचे गुण सांगितलेले आहेत. या खर द्रव चलोष्णत्व भू जला नीलतेज तेज आकाशस्य अप्रतिघातम दृष्टम लिंगम यथाक्रम, हे सर्व त्या त्या महाभूतांचे गुण आपल्यामध्ये दिसून येणारच आहेत. हा पंचमहाभूत समवाय जड आहे आणि यामध्ये जी चेतना येते ती आत्म्याच्या संयोगाने येते. या आत्म्याच्या वियोगाने मृत्यू येतो आणि शरीर या संबंधित आणखीन वर्णन शरीर स्थान अध्याय 2 मध्ये केलेलं आहे. तेथे हा विस्तार आपण बघूया. अनादेश चेतना धातो नेश्यते परनिर्मिति परात्मा सचेत हेतु अरिष्टोस्तु परनिर्मिति परनिर्माण पक्षम दूषयति अनादेहे इति. अत्र परनिर्माण पक्षे शरीर से आत्मरहितस्य परेण निर्माणम वा अभिप्रेतम स्यात्, आत्मनो वा अपि परेण निर्माणम अभिप्रेतम स्यात्. आत्मनः परनिर्माणं दूषयति अनादेहे इत्यादि. नित्यस्य चेतना धातोः इति आत्मनः न इष्यते नित्य नित्यस्य उत्पादक कारणभावादिति भावः. नित्यत्वं
च आत्मनः शरीरे प्रतिपादयिष्यति। अतः शरीरमात्रस्य परनिर्माणम् अभिप्रेतं तद् अनुमतम् एव। परेण आत्मना धर्माधर्म साहाय्येन तस्य क्रियमाणत्वात् इति आह पर इत्यादि हेतु हेतुरिष्ट इति शरीरोत्पादे हेतुः इष्टः इत्यर्थः। अस्तु परनिर्मिति कीदृशी प्रत्यभाव विरोधी इति भावः। एवं मन्यते परेण ऐश्वर्यादि गुणयुक्तेन आत्मविशेषेण तत् चेतनं शरीरं क्रियमाणं चेतना हेतु भूतातिरिक्त आत्म संबंधम अंतरा चेतना युक्तं कर्तुं न पारयेत्। घटादिवत् चेतनात्म प्रसंगात् चेतना हेतुश्च आत्मा नित्यत्वेन न क्रियते। तस्मात् चेतना हेतु नियत्वेन जन्मांतर संबंधिनम् आत्मानं गृहीत्वा शरीरं चेतनं परः करोति इति स्वीकरणीयम्। एवमपि च ईश्वर दरिद्रादि जगत् वैचित्र्य दर्शनात् आत्मान आत्मनः धर्मः धर्म योग वैचित्र्यं कल्पनीयं। तथा च सत्यात्मन एव धर्माधर्म सहायता अवश्यं स्वीकरणीयः। तस्मात् सैव शरीराद्वयौ उत्पत्तौ कारणमस्तु। किम् अपरेण यः आत्मविशेषकल्पेन यदि एवम् आत्मनि अनेकजन्मसम्बन्धिनि संसारहेतु धर्माधर्मगुणशालिनि सिद्धे अस्तु सः अपि आत्मविशेषः कारणम् अतो न काचित् क्षति इति। या ठिकाणी पर हे जे कारण सांगितले परनिर्माणवादींचं समाधान केले की चेतना धातू हा अनादि आहे त्यामुळेच त्याची परनिर्मिती म्हणजे अन्य कोणाकडून निर्मिती होणे हे अस्वीकार्य आहे। जर पर आत्मा म्हणजेच परमात्मा यांच्याकडून निर्मिती होते असे मानले तर हे मत स्वीकार्य आहे। जन्माविषयी परनिर्माणवादी जे आहेत त्यांच्या विचारांचा परामर्श या श्लोकामध्ये घेतलेला आहे। जे गुण कारणात असतात तेच कार्यातही उतरतात या न्यायाने जड अशा पंचमहाभूतापासून चेतनायुक्त आत्म्याची उत्पत्ती होऊच शकणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे असे मानल्यास आत्म्याचे अनादित्व नष्ट होईल म्हणून हे मत मान्य नाही। जर आत्म्याची नव उत्पत्तीच मान्य नसेल तर परनिर्माण अशक्य आहे। जर या ठिकाणी परनिर्माण शब्दाने उत्तम पुरुष ईश्वर किंवा परमात्मा अपेक्षित असेल तर मात्र परनिर्माण हे ग्राह्य असेच ठरते। व्यक्तीच्या कर्माच्या सहाय्याने परमेश्वर नव अपत्याची रचना करीत असतो असे मानल्यास जन्मजन्मांतरीच्या कर्माशी संबंधित पुनर्जन्माचा स्वीकार करण्यात कोणतीच अडचण येत नाही। तर पुनर्जन्म पण आहे हे आयुर्वेदाचं मत आहे आणि त्याबद्दलची वेगवेगळ्या विचारांचा मतांचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे। न परीक्षा न परीक्षम न कर्ता कारणम न च न देवा न ऋषयः सिद्धा कर्म कर्म फलम न च नास्ति कस्य अस्ति नैव आत्मा यदृच्छा उपहतात्मनः पातकेभ्यः परं चेतत् पातकं नास्तिकग्रहः। तयदृच्छावादीनां वादिमतं द्वशयति। यदृच्छावादी म्हणजे आपोआपच सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यात ते त्याबद्दल सुद्धा त्याचं सुद्धा खंडन त्या ठिकाणी करतायत। न परीक्षा इत्यादी यदृच्छावादी खलु एकमपि प्रमाणं न अनुमन्यते ततश्च तस्य अप्रामाणिकत्वात् प्रमाणं विना एव यत्किंचित् भवते न श्रद्धेयं वचनं भवति। हे कोणतंच प्रमाण मानत नाहीत यदृच्छावाले आणि प्रमाणाशिवाय जे कुठलं काही सांगितलं असेल त्याला त्या वचनावर श्रद्धा ठेवता येत नाही। तस्माद् उपेक्षणीयम एव अयमिति प्रकरण अभिप्राया म्हणून हे यदृच्छावाद्यांचं जे काही मत आहे ते त्याची उपेक्षा करूया। यदृच्छया
अपरिस्थिति पक्षतया उपहत यहलोक प्रलोकानु उपयुक्तः आत्मा यस्य स यदृच्छा उपहत आत्मा तस्य परीक्षां नास्ति इति। परीक्षा हेतुना प्रमाणानां अभावादित्यर्थः परीक्षमपि नास्ति। परीक्षक प्रमाणाभावाद् एव, म्हणजे परीक्षक नाही प्रमाण नाही अभावाद् एव, एवं कर्ता अपि नास्ति तत् कारणमपि नास्ति, कर्ता पण नाही कारणही नाही। प्रमाण अस्वीकाराद् इति भावः। तथा सर्वजन सिद्धा देवादयोऽपि च न सन्ति अभिधानेन नास्तिकस्य वर्जनीयत्वं दर्शयति। पातकेभ्यः ब्रह्मवदादिभ्यः परम श्रेष्ठः नास्ति परलोकः इत्यादिको ग्रहो नास्तिक ग्रह, स्वर्ग नाही असं हे नास्तिक लोकांचं मत आहे। नास्तिक बुद्ध्या ही दृच्छा खल पुरुषः सर्वमपि पातकं करोति इति भावः। कारण मग नास्तिक बुद्धी जर माणसाची असेल तर तो पाप करतो असं मग या ठिकाणी सांगितलेलं आहे। समस्त सृष्टीची निर्मिती ही यदृच्छेने होते यामागे कोणतेही कारण असत नाही असे दुराग्रही मत नास्तिक पुरुषाचे असते। त्यांच्या मते न परीक्षा न काही परीक्षा म्हणजे ज्याची परीक्षा करावी असे काही असते। कर्म कर्मजनित फल आत्मा वगैरे काही असत नाही असे ते लोक म्हणतात। हा नास्तिकता रूपी जो दुराग्रह आहे तोच या भवसागरात सर्वात मोठे पाप आहे, दुष्कर्म आहे। वरील श्लोकाद्वारे यदृच्छावादींच्या मताचे खंडन केले आहे। यदृच्छा या शब्दाचा अर्थ याच अध्यायात सुरुवातीला स्पष्ट केलेला आहे। सृष्टीची निर्मिती ही संयोगवश आपोआप कोणत्याही कार्यकारण संबंधाशिवाय होणे म्हणजे यदृच्छा। तर कुठल्याही कार्यकारण भावाशिवाय सृष्टीची उत्पत्ती होते असं जे मत आहे त्याला यदृच्छा म्हणतात। आणि या असे हे नास्तिकवाद्यांचं मत आहे। या प्रकारच्या नास्तिकवादी हट्टामुळे ज्यांच्या मनावर आवरण आलेले आहे ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे व दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याच्याही मनस्थितीत नसतात। हे नास्तिक महापापी आहेत। नीतिकारांनी अशा व्यक्तींना विचारशक्ती शून्य म्हणजेच मूर्ख म्हटले आहे। अशा हटाग्रही व्यक्ती काळ्या रंगाप्रमाणे असत्या। काळ्या रंगावर जसा अन्य रंगाचा प्रभाव दिसत नाही तसेच त्या व्यक्तीबाबतही घडते। त्यांचे विचार हे मनात संभ्रम निर्माण करणारे असतात। यासाठी या मतांच्या व्यक्तीचे अनुकरण करू नये। यदृच्छावादी कार्यकारण भाव किंवा कोणताही तर्क अनुमान मानत नाहीत। आयुर्वेद शास्त्र आस्तिक दर्शनावर आधारित आहे म्हणून आयुर्वेदाने कर्म कर्मफल यावर विश्वास व्यक्त करून पुनर्जन्म मानला ही गोष्ट स्पष्ट आहे। तस्मात् मतिं मुच्येताम् अमार्ग प्रसृताम् बुधा सताम् बुद्धिप्रदीपेन अस्येत् सर्वं यथा तथम्। तर नास्तिकता परित्यागेन यथा कर्तव्यम् आह। तर ह्या नास्तिकतेचा तुम्ही त्याग करा आणि म्हणून काय करा। एताम इति नास्तिक बुद्धिम, ही नास्तिक बुद्धी तस्मात् एताम म्हणजे नास्तिक बुद्धी विमुच्येत सोडून द्या, तिथं त्याग करा। आणि विमुच्य अमार्ग प्रसृत आणि अमार्गे अधर्मे प्रसृता अमार्ग प्रसृत आणि अधर्माने तुम्ही जाऊ नका। आणि काय करा, सताम बुद्धी प्रदीपेन पश्येत सर्वम यथा तथम। आणि बुद्धिरेव प्रदीप बुद्धी बुद्धी हाच दिवा आहे, तेन प्रत्यक्षादी प्रमाणेन पश्येत इत्यर्थः यथा तथम यथा सुरू। आणि म्हणून बुद्धी रूपी दिव्याचा वापर करून आणि प्रत्यक्ष आप्त अनुमान ही जी काही वेगळीवेगळी प्रमाण सांगितली फक्त प्रत्यक्षावरच अवलंबून न राहता प्रत्यक्ष आप्तोपदेश युक्ती प्रमाण अनुमान प्रमाण या सर्व प्रमाणांचा अभ्यास करून हे काही जे सगळं ज्ञान आहे ते यथास्वरूप जसं आहे तसं ते तुम्ही समजून घ्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे।
तस्मात तर यासाठी विवेकशील पुरुषाने अमार्ग प्रवृत्त अशी आपली मती सोडून सत्पुरुषांच्या बुद्धिरूप दीपक स्वीकारून शास्त्रीय विषयांचा यथायोग्य प्रकारे विचार केला पाहिजे. ढोल वाजवून विचार प्रचार करणारे पंडित समाजाला बिघडवतात, त्यांना पदभ्रष्ट करतात. अगदी प्राचीन काळापासून हे चालत आलेले आहे. यासाठी नीतिकारांनी अपरीक्षम न कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम असे म्हटले आहे. यथातथ्याची परीक्षा करताना या श्लोकात सताम बुद्धी प्रदीप हे साधन सांगितलेले आहे. म्हणजे आप्तोपदेशाचा अवलंब करावा असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात ती चतुर्विध परीक्षा ही केली पाहिजे असेच म्हटले पाहिजे. तर या ठिकाणी आप्तोपदेश आणि इतर लोकांनी जे सांगितलेलं आहे त्या बुद्धिरूपी दिव्याचा वापर करून सगळ्या गोष्टी स्वीकाराव्यात असं सांगितलेलं आहे. आता ह्या कशा परीक्षा कराव्यात हे तुमचं ज्ञान आहे. द्विविधम एव खलू सच्च असच्च तस्य चतुर्विधा परीक्षा आप्तोपदेश प्रत्यक्षम अनुमानम युक्तिश्चेती. हे चार प्रमाणांची नाव आहेत. समृद्धी परपक्षम दूषयित्वा स्वपक्ष परलोक साधनाने प्रमाणाने अवतारयती. तर स्वर्ग आणि पुनर्जन्म आहे हे सगळं सिद्ध करण्यासाठी चार प्रकारच्या प्रमाणांनी ते सिद्ध करण्याचं आता ठरवलेलं आहे. आणि इतर बाकीचे जे सगळे मतांचं खंडन केलेलं आहे. द्विविधम इति म्हणजे दोन प्रकारचे. सर्वम इति यत किंचित प्रमाण प्रतीयमानम तद्विविधम तद दैविध्यम आह सच्च असच्च सद इति विविध विषय प्रमाण गम्यम भावरूपम. जे आहे त्याला सत म्हणतात. विविध विषयच्या प्रमाणांनी समजणार जे आहे ते सत आहे. आणि असदिती निषेध विषय प्रमाण गम्यम अभाव रूपम. जे प्रमाणांनी सिद्ध होत नाही जे अभाव रूप आहे त्याला जे नाही त्याला असत असं म्हणतात. परीक्षते व्यवस्थापते वस्तुस्वरूपम अनेन इति परीक्षा प्रमाणानी. ज्यानी वस्तूचं स्वरूप समजून घेतलं जातं जाणून घेतलं जातं सिद्ध केलं जातं त्याला परीक्षा त्याला प्रमाण म्हणतात. आप्तोपदेशादया उत्तर विरुद्ध स्फुटा भविष्यंति. आणि हे सगळे आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान आणि युक्ती ही चार प्रमाण आहेत. आणि ह्या प्रमाणाने सर्व ज्ञान हे सिद्ध होत. आता पुढे आप्ताची व्याख्या दिलेली आहे. त्याच्या अगोदर ह्या श्लोकाचा आणखीन काही अर्थ असेल तर या विश्वामध्ये सत आणि असत असे दोन पदार्थ असतात. म्हणजेच खऱ्या खोट्यांची परीक्षा. सत म्हणजे खरं आणि असत म्हणजे खोट. आणि ती परीक्षा करण्यासाठी चार गोष्टींनी परीक्षा करतात. आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान आणि युक्ती. ज्ञानप्राप्तीच्या मूळ साधनांना प्रमाण असं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळी प्रमाणे सांगितली आहेत. उदाहरणार्थ न्यायिक म्हणजे न्यायशास्त्रामध्ये प्रत्यक्ष अनुमान उपमान आणि शब्द असे प्रमाणांचे चार प्रकार सांगितले आहेत. वेदांती आणि मीमांसक हे वरील चार प्रमाणांना अनुपलब्धी व अर्थापत्ती या दोघांची जोड देतात. मांस सॉरी सांख्य संप्रदायाप्रमाणे प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द प्रमाण मानले आहे. आयुर्वेदाने आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान आणि युक्ती ही चार प्रमाण मानलेली आहेत. या सूत्रात सत आणि असत पदार्थाचे वर्णन आहे. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष आणि समवाय हे सद्भाव आहेत. त्यांचे अस्तित्व असते ते सद्भाव होऊन अभाव हा असत आहे. अभावाचे सुद्धा पुन्हा प्राग अभाव ध्वंस अभाव अत्यंत अभाव अन्योन्य अभाव असे प्रकार होतात. या सत व असत जाणण्याची तीन साधने आहेत. त्यामध्ये आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान आणि युक्ती. या सर्व प्रमाणांच्या बाबतीत विस्तारपूर्वक अभ्यास याच अध्यायात होणार आहे. या प्रकारे चार प्रमाण या अध्यायात सांगितले असले तरी चरकाध्याय विमानस्थानात युक्ती प्रमाण स्वीकारलेले नाही. तसेच विमानस्थानातच अन्यत्र आठवा अध्याय उपमान
हे वेगळं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे चार सांगितलेलं असलं तरी उपमान नावाचं पण आणखीन एक प्रमाण चरकाने मानलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता आप्त म्हणजे काय, आप्त कुणाला म्हणायचं हे या पुढच्या श्लोकामध्ये आहे. रजस्तमोभ्याम निर्मुक्तास तपो ज्ञान बलेन ये एषाम त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतम सदा आप्ताहा शिष्टा विबुधाहा ते तेषाम वाक्यम असंशयम सत्यम वक्षति ते कस्मात् असत्यम नीरजस्तमाहा. तर आप्तोपदेशम दर्शयितुम आप्तमेव तावदाह आप्ता इत्यादी निःशेषेण मुक्ता म्हणजे निर्मुक्ता रजस्तवे भ्राम निर्मुक्ता म्हणजे रज आणि तम यांचा लवलेश सुद्धा त्यांच्यामध्ये नसतो. निर्मुक्त म्हणजे निःशेषेण मुक्त, रज आणि तम हे दोष त्यांच्यामध्ये नसतात. तपोज्ञान बलेन इति रजस्तमो निर्मुक्त कारणत्वेन योजनीयम. आणि तपोज्ञान तप आणि ज्ञान बलयुक्त असतात ते. त्रिकालमिती अतीत अनागत वर्तमान विषय. त्रिकाल म्हणजे अतीत म्हणजे भूतकाल, अनागत म्हणजे भविष्य आणि वर्तमान. तर वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल या सर्वांचं ज्ञान त्यांना असतं. त्रिकालम ज्ञान त्यांना असतं. अमलमिती यथार्थ त्यांना निर्मल, त्यांना कुठलाही दोष नसतो. अव्याहतमिती कचितपी विषय अकुंठित अशक्तित्वेन तर त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान असतं. आणि अव्याहत हे कायम असं त्यांच्या जवळचं ज्ञान हे प्रवाही असत. आप्ती रजस्तमो रूप दोषक्षय तदयुक्ता आप्ता हा. तर रजतम रूप जे काही दोष आहेत त्यांचा क्षय होणं त्याला आप्ती म्हणतात. आणि इथे आप्तीयुक्त त्यांना सुद्धा आप्त असा शब्दाचा अर्थ दिलेला आहे की तेषाम आप्तानाम वाक्यम असंशयम निश्चिंतम सत्यम यथार्थम. तर हे जे आप्त आहे ते जे काही बोलतात त्यांचं जे वाक्य आहे ते असंशय कुठलाही शंका संशय घेण्यासारखं नसतं आणि जसं आहे तसंच ते बोलतात सांगतात. तद वाक्य वाक्यस्य तद वाक्य सत्यत्वे हेतुमाह वक्षंती एक अस्माद असत्यम नीरजस्तमा. नीरजस्तमा इति तम प्रत्ययांत शब्द तेन नीरजस्व प्रकर्षेण तमोपि विदस्तम भवति नहि सर्वथा नीरजस्के पुरुषे तमो भवति यदुक्तम. तर रज विमुक्त असतात ते. यदुक्तम न अरजस्कम तमः विमान स्थान अध्याय सहा. वक्षंती एक अस्माद असत्यम न कस्माद अपि इत्यर्थ. ते कधीही असत्य बोलत नाहीत. असत्यम मिथ्या ज्ञानात अभिधीयते. खोट ज्ञान सांगणं म्हणजे असत्य. सम्यक ज्ञाने सत्यपी रागद्वेषाभ्याम वा अभिधीयते. तच्च तृतयमपि मिथ्या ज्ञान रागद्वेष रूपम रजस्तमो निर्मुक्ते सत्व गुणोद्रेकाद् अमल विज्ञाने च. सत्वगुणोद्रेकात अमल विज्ञाने न संभवती इत्यर्था. तर सत्वगुणांचा त्यांच्यामध्ये प्रकर्ष असतो. राग द्वेष रज तम ह्या हे दोष त्यांच्यामध्ये नसतात. नीरजस्तमोसो मृषा इति पाठा सुगम पाठांत एतच्चे आप्त लक्षणं सहज आप्त ब्रह्मादि अभिप्रायेण लौकिकानां तु पुरुषाणां आप्तत्वं प्रतीत विषयक सम्यक ज्ञान संभवने तद विषये रागद्वेषा असंभवेन च बोधव्यम. एतेन आप्तोपदेश इति शब्दरूप प्रमाण लक्षणं उक्तं भवति. तर शब्द प्रमाण म्हणजेच आप्त प्रमाण किंवा आप्तोपदेश आहे असं पण बुद्धी प्रामाण्य पक्ष हेतु आप्तोपदेश जनिता बुद्धी ही प्रमाण इति बोधव्यम. बुद्धी प्रामाण्य तर आप्तोपदेश हे आप्तांनी सांगितलेलं जे काही ज्ञान आहे ते बुद्धीप्रमाण युक्त आहे असं. तर इथे आप्ताच महत्व आणि आप्त म्हणजे काय याबद्दल सांगितलेलं आहे.
तर तपोबल आणि ज्ञानबलामुळे जी व्यक्ती रजोगुण आणि तमोगुणापासून पूर्णतः मुक्त आहे आणि त्यामुळंच ज्यांना त्रिकालाचं म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य हे संपूर्ण तथा विशुद्ध ज्ञान प्राप्त झालेलं आहे असे जे महापुरुष त्यांनाच आप्त शिष्ट शिष्ट आणि आप्त हा सुद्धा त्यांचे पर्यायी शब्द आहेत तसेच विबुद्ध आणि ज्ञानयुक्त असतात त्यांचे वचन हे विश्वास ठेवण्यास योग्य असते रजोगुण आणि तमोगुण रहित असल्यामुळेच ते सत्य वचनी असतात आणि ते कधीही असत्य बोलत नाही. चतुर्विध प्रमाणापैकी सुरुवातीला आप्तोपदेशाचे या ठिकाणी विवेचन केलेले आहे. आप्तोपदेशालाच शब्द प्रामाण्य सुद्धा म्हटलेलं आहे. तर्कसंग्रहामध्ये आप्तवाक्यम शब्द हा आप्तस्तु यथार्थ वक्ता असे म्हटलेले आहे. ते तसेच मांडणार आहे जे ते आप्त होत. तपोबल आणि ज्ञानबलामुळे म्हणजे सततच्या अभ्यासामुळे निरीक्षणामुळे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहे अशा व्यक्ती रज आणि तमोगुण रहित होतात. त्यामुळेच ते योग्य प्रकारे चिंतन करू शकतात. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होते. सृष्टीतील सर्वच पदार्थ करतला कलामवत पाहण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त होते. हे यथार्थ बोलतात म्हणजे सत्य बोलतात. सामान्य माणसे रागद्वेषादीमुळे किंवा मिथ्याज्ञानामुळे असत्य बोलू शकतात किंवा असत्य बोलण्यास विवश होत असतात. आप्तामध्ये असे कधीच घडत नाही. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला आप्तोपदेशाचा आधार घ्यावाच लागतो. अगदी बालपणी 2 + 2 = 4 होतात हे शिकवणारी व्यक्ती त्यावेळी आप्तच असते. शाळेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून पाणी निर्माण होतंय हे सांगणारे शिक्षक हे आप्तच असतात. त्यामुळे ज्ञान शिकण्यासाठी आप्त हा फार महत्वाचा घटक आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आप्त कसा असतो तर रज आणि तम राग द्वेष यांच्यापासून मुक्त असा आप्त असतो. आप्त प्रमाण म्हणजेच शब्द प्रमाण हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्मेंद्रिय मनोर्थानाम सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ता तदात्मे या बुद्धी प्रत्यक्षम सनिरुच्यते. आता प्रत्यक्षच इथे वर्णन केलेलं की प्रत्यक्ष प्रमाणात माहिती दिलेली आहे. त्या विमानस्थानामधलं काही वाचायचं आहे काय जप्पा? हॅलो, तर आत्मेंद्रिय मनोर्थानाम सन्निकर्षात प्रवर्तते. सन्निकर्षात इति संबंधात सच संबंध हा संयोग हा समवाय हा संयुक्त समवाय हा संयुक्त समवेत समवाय हा समवेत समवाय हा विशेषेण विशेष्य भाव लक्षणो बोधव्य हा. हॅलो, हा हा, तुम्हाला ऐकू येते का मी बोलतोय ते? बर, ते मागच्या इथं ते विमानस्थानातला संदर्भ आहे, त्यात काही वाचायच आहे का? असं झालं का? बरोबर, कसं काय का बरं होत? हॅलो,
हॅलो, तर इथे समीकर्षाद इति संबंधात सच संबंध संयोग समवाय संयुक्त समवाय संयुक्त समवेत समवाय समवेत समवाय विशेषेण विशेष्य भाव लक्षण बोधव्य व्यक्ता इति अनेन व्यभिचारिणीं यथार्थ बुद्धिं संशयं च निराकरोति तदात्वे तत्लक्षणं अनेन च प्रत्यक्ष ज्ञानांतरोत्पन्न अनुमान ज्ञानं स्मरणं च परंपरया आत्मेन्द्रिय मन अर्थ सन्निकर्षजं व्यवच्छिन्नति आत्मादि चतुष्टय सन्निकर्ष अभिधानं च प्रत्यक्ष कारण अभिधान परं तेन इंद्रियार्थ सन्निकर्षात् प्रवर्तते।